आणि या या क्षणी मला वाद्यवृंदाचं कौतुक करायला आवडेल. बासरी वॉलेन या लोकांनी खूप पाठक तुला स्वतःला काय वाटतं म्हणजे दाजींचा बद्दलचा तुझा किस्सा म्हणजे लहरात मंगेशकर आणि गजानन पेंढारकर यांच्या समोर गाणं म्हणताना थोडस माझे पाय लटपट होते. खरं त्यांच्या समर्थ व्यक्तिमत्वानं मला अशी काही एक प्रेरणा मिळाली की त्यातून मी गिरो पुढे. आणि काय सांगू आता मी आज माझ्या आवडून ज्या चुका झाल्या त्या मी नक्की सुधारेन आणि पुढच्या वेळी सरांना चुका काढायची संधी देणार नाही. सर एवढे सर एवढे सर आहेत की दरवेळी नवीन चुका करतात तर त्यावर ते कसं क्रॅक करणार. आणि काय सांगू इच्छितोस का अरे काय रे देवा वगैरे पाठक पुन्हा गाणं म्हणणार. आता हा प्रवास बघा कसं होणार आहे पाठकचं ते. आता आता या मंचावर तो तरी जाणार पुन्हा एक गाणं शोधणार पुन्हा त्याची तयारी करणार पुन्हा लोकांना ऐकवणार पुन्हा लोक त्यातनं काहीतरी अनालाइज करणार पुन्हा इकडे येणार पुन्हा गाणं म्हणणार पुन्हा अशीच लोक त्याच्यावर कमेंट करणार काय रे. धन्यवाद धन्यवाद. ते हो तो जो ग आहे ना त्याचा थोडासा कोपरा जरा कॅमेरा आमच्याकडे द्या आणि नाथांचा किस्सा आबा सांगतील आपले परमपूज्य थोरले आबा. नाही रे आणखी एक गाणं म्हणायला लावायचं ना पाठकला त्यानंतर ते तर होणार.